नमस्कार मी अनय जोगळेकर आणि आपण पाहत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध लेखक पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर जसं तुम्ही म्हणलात की निवडणुका अतिशय निरस आहेत आणि एक कुठेतरी हे दिसतंय की महाराष्ट्रात युतीची सत्ता पुन्हा येत आहे आणि ती जर समजा जसं तुम्ही म्हणलात तसं दोनशे वीसहून अधिक जागा युतीला मिळाल्या तर कुठेतरी एक पश्चिम बंगाल किंवा तामिळनाडूमध्ये जे राजकारण दिसतं की सत्ताधारी पक्षाला ऐंशी टक्के किंवा त्याच्याहून जास्त जागा आणि विरोधी पक्ष औषधापुरता असं जर महाराष्ट्रात झालं ते अर्थात बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा होईल तर पुढची टर्म असेल देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदाची त्याच्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे सरकार आत्तापर्यंत जी वाट चाललेली आहे तीच दिशा कंटिन्यू करेल का काही त्याच्यात आणखीन एक चाकोरी तोडून आणखीन काहीतरी वेगळा विचार किंवा आणखीन एक वेगळा मार्ग त्याच्यात चोखळला जाईल काय वाटतं तुम्हाला तर गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीसने जे काम केले त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं घेतली ग्रामीण भागामध्ये सुद्धा जी आजपर्यंतचे अर्थकारण किंवा हो व्यावसायिक कार उद्योग वगैरे आहेत त्याचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा पाया घातला गेला एक लक्षात ठेवा एखादी इमारत जेव्हा आपण उभारतो ते तिचा पाया खणून काढून तो पाया बांधून काढण्यामध्ये आठ आठ दहा दहा महिने जातात आणि पुढच्या दहा महिन्यात आपण बघतो अरे पंधरा मजले उभे राहिले पण तो पाया भक्कम झाला असेल तर पुढचे मजले फटाफट उभे राहतात तसं पाच वर्षाच्या काळात पाया घालून झालेला आहे पाया घालून झाला आज तुम्ही बघताय ह्या वेळेला पहिल्यांदा तुम्ही महाराष्ट्रात कुठेही पूर येत आहेत पूर काय येत आहेत ती जलसंधारणाची जलशिवाराची जी कामं झाली आहेत त्यामुळे पाणी जागोजागी अडवलं गेलं आहे आणि त्या उपर झालेला पाऊस हा धरणात पोचून तो ओवरफ्लो होतो आहे तो कुठे कुठे या जलशिवारमध्ये साठवला जातो आहे तर याचा पुढचा टप्पा जो आहे पाणी दुष्काळ भागाकडे वळवणं म्हणजे इतके वर्षे धरणं बांधली गेली ती धरणं जिथे पाऊस पडतो त्यांच्याच वापरासाठी राहिली धरण कशासाठी बांधायचं मी आज माझ्या म्हणजे आत्ता नाही पण मी ज्या तरुण वयात होतो त्या काळात एका बाजूला मी वडीलधाऱ्यांची जबाबदारी घेत होतो दुसरीकडे माझ्या पुढच्या पिढीसाठी काही शिल्लक ठेवत होतो बरोबर आहे किंवा घरात एक कोणतरी आजारी दुबळा असतो तो काम करत नसता तरी त्याच्यासाठी आपण एक वेगळी व्यवस्था करतो आपल्या उत्पन्नातून त्यासाठी काम झालं असेल तर त्याला विकास म्हणता येतो स hmm. साठ so, वर्ष महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर तुम्ही मराठवाडा किंवा दुष्काळी भागासाठी काहीच केलं नाहीत काहीच केलं नाहीत त्याचा आत्ता विचार की कोकणातलं एक्स्ट्रा पाणी उचलून आपण मराठवाड्यात घेऊन जाऊ किंवा देशाच्या पातळीवर जो तुम्ही विचार केला तो उत्तर प्रदेश बिहार बंगाल वगैरे अशा भागामध्ये जो नंतरच्या काळात पूर येतो तो नद्या जोड योजना जी क के एल राव डॉक्टर के एल रावनी नेहरूंना सुचवली होती ती केली असती तर दिवाळीनंतरच्या काळामध्ये तिकडे येणाऱ्या पुराचं पाणी इकडे खेळवता आलं असतं याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर हे नेहरूंनी केलंच नाही ना याचा विचार आत्ता सुरू झाला आहे किंवा अगदी गंगेमध्ये गंगेतून किंवा ब्रह्मपुत्रेतून जलवाहतूक हे का नाही यापूर्वी झालो तर हा, हा मूलभूत विचार होता अमेरिकेतून कपडे आणायचे आणि ते घालायचे मग ते एक तर गळ ढगळ होतात आपल्याला तशा तुमच्या विकासा योजना आल्या म्हणजे राहुल ग काय त्या राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणला म्हणायचं तो इथे बनवला का नाही बनवला इथे काहीतरी बनवा याचा विचार झाला नाही त्यामुळे विकासाची दिशा बनवण्याचं आणि त्यासाठी इथला सामाजिक पुरुषार्थ जागवण्याचं काम पहिल्यांदा सुरू झालं तुम्ही रस्ते बघता ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणता ते मी तो दुय्यम मानतो इथल्या समाजाला हे होऊ शकतं आणि आपण करू शकतो हा आत्मविश्वास देणं हे पहिलं आत्म इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे मोदी नावाच्या माणसाने निर्माण केलं आहे आणि जे मग कोण तुमचे असतील देवेंद्र वगैरे पुढे घेऊन जात आहे म्हणजे दुसऱ्या मध्ये जसं नरेंद्र मोदी सरकारने कलम तीनशे सत्तर हटवणं असेल किंवा हो त्याचा त्याचा पाया त्यांनी पहिल्या पाच वर्षात घातला ना त्या पहि लोकसभेच्या पहिल्या टर्ममध्ये केलं असं वाटतं पण त्यासाठी मला सांगा एक मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाजूने उभं राहिला नाही बरोबर आहे मग का राहिला नाही तर पाच वर्ष हा माणूस काही विटी गोट्या गोट्याखाळाला परदेशी जात नव्हता ना तेव्हा एन आर आय मोदी म्हणायचे ना तर त्यांनी काय केलं हे या तीन महिन्यात दिसलं आता म्हणजे पुढच्या दिसू शकतं दिसू तुम्हाला काही काही परिणाम ज्या बेसिक असतात की आजपर्यंत जे युतीमध्ये सुद्धा चाल ढकल होती ती यावाला नाही होणार आहे त्यामुळे काही निर्णय ठाम घेतले जातील आणि ते बुलडोज करून नेले पाहिजेत शेवटी एकला शेवटा सत्ताधारी किंवा नेता कोण असतो जो नावडता निर्णय जनतेच्या गळी मारू शकतो जनतेला आवडणारा नेणारा नेता नसतो आणि मग परत यशवंतराव हे शरद पवारांचे गुरु मानले जातात किंवा शरद पवारांना यशवंतरावांचं मानसपुत्र मानलं जातं पण त्यांना यशवंतराव किती कळले याची मला शंका आहे यशवंतरावचं एक फार सुंदर वाक्य माझ्या लक्षात आहे त्या एकदा एका ठिकाणी ते म्हणाले होते की जेव्हा नेत्यांना नाही म्हणायची आणि नोकरशांना होय म्हणायची सवय होईल तेव्हा स राज्याची प्रगती होऊ शकेल देवेंद्र हे बहुतांशी यशवंतरावांच्या पावलावर चालता नसेल लक्षात घ्या की त्यांनी नोकरशाहांना होय म्हणायला भाग पडले आणि जो माझ्याबरोबरचे बरोबर काम करणारे नेते त्यांना आपापल्या भागात नाही म्हणण्याची हिंमत दिली हे देवेंद्रने केलेलं सगळ्यात मोठं राजकारण आहे ते जर पवारांना कळलं नसेल किंवा विरोधकांना कळलं नसेल तर त्यांना देवेंद्र हरवणं आहे